पावसाळा सुरू झाल्यानंतर रोगराईला निमंत्रण मिळत असतं. अनेक भागात साचलेले कचऱ्याचे ढीग, साठलेलं पाणी यामुळे परिसरात साथीच्या रोगांची लागण सुरू होते. परंतु नेरळ परिसरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्याकरता भाजप कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांची परिवर्तन हेल्पलाईन वरदान ठरते. नेरळ ग्रामपंचायत आणि शहरात परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून अर्थात किरण ठाकरे यांच्या पुढाकाराने नुकताच औषध फवारणी करण्यात आली आहे. नेरळ परिसरातील नागरिकांनी किरण ठाकरे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर याबाबत तक्रार दाखल केली होती. त्याची तात्काळ दखल घेत किरण ठाकरे यांच्या माध्यमातून उपाययोजना करत नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता परिसरात औषध फवारणी करण्यात आली. यामुळे नेरळ ग्रामपंचायत आणि शहर भागाला रोगाला निमंत्रण देणारे जीवजंतू यांचा नायनाट होऊन नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नेरळमध्ये परिवर्तन होत असून सध्या ते नेरळकरांसाठी आरोग्यदूत ठरत आहेत. प्रमुदर्शन सोसायटीमधील मी मीनाक्षी भगवाने आली आहे. चेअरमॅन आमचे परिवर्तन ग्रुपनी किरण दादा ठाकरे यांनी आमची फार हेल्प केली. त्याबद्दल त्यांनी टँकर, फवारणी, ब्लिचिंग पावडर ही आमच्यात देण्यात आले, त्याबद्दल त्यांचे फार धन्यवाद. नमस्कार, आज मी किरण दादाचे आभार मानतो की आज उमानगर येथे त्यांनी चांगल्या प्रकारे फवारणी वगैरे करून आम्हा लोकांना सहकार्य केले. पार्टी सर्वे अध्यक्ष तुषार शिंदे बोलतो आहे. आज भारतीय जनता पार्टीचे आपले सामाजिक कार्यकर्ते जयंत जोशी हे आमच्या लक्ष्मी ऑर्किड सोसायटीमध्ये आले. त्यांनी डास फवारणी जी आहे ती इथे केली गेली आणि आता पाऊस सुरू असल्यामुळे जी शेवाळ्यावरती पावडर टाकण्याचे काम आहे ते सुद्धा ते दुपारी पूर्ण झालं. अरुण बैकर, वृत्त मराठी, नेरळ. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.